जेवण शोधतोयस? हो. मग अशी जेवण झाल्यावर थेट इथेच आलास, पण फोन मात्र डायनिंग टेबलवर विसरलास. लक्षातच नाही राहिलं माझ्या. रोहित काय झालं? नाही म्हणजे तुझं मन थाऱ्यावर दिसत नाहीये म्हणून विचारते. तुला बरं वाटत नाहीये का? बरं आहे मी. मग असा का वागतोयस तू? औषध घेतलंस? हो. हे काय रोहित, गोळ्या तर संपल्यात, खोटं बोलतोयस तू? संपल्यात? असू दे ना, आता काही गरज नाही, आता बरा आहे मी. गरज कशी नाहीये? डॉक्टर म्हणाले होते की एक महिन्याचा कोर्स पूर्ण झाला पाहिजे. रोहित तुला ना तुझ्या तब्येतीची अजिबात काळजी नाही. ठीक आहे, मीच उद्या गोळ्या घेऊन येते. अगं कशाला उगाच? कशाला म्हणजे काय? मी घेऊन येते उद्या गोळ्या. बर, जशी तुझी इच्छा. ठीक आहे, तू आता लवकर झोप, फोनवर बोलत बसू नको. ओके, गुड नाईट. गुड नाईट. हॅलो सीआयडी, ऐक हे बघ, पहिले माझं ऐक. विश्वा अलिबागला गेलाय. अरे हो, एक मिनिट एक्साइट नको. तिथे जा, त्याच्यावर नीट लक्ष ठेव. तो काय करतोय, कुठे जाऊन काही विचारपूस वगैरे करतोय का, हे नीट बघ. हां, चल सावध रहा, मला कळव. ओके बाय. रोहित पण ना आमच्या कुटुंबाला संपवायला निघाला होता. ते सोपं नाही येते. असा धडा शिकवेन ना मी त्याला. चांगला शहाणा शहाणा निघाला तो. आणि ती आर्या पण, त्याच्या चेहऱ्याला भुलली ती, दुसरं काय नाही. हा मी तुला सांगतो मिताली, मी तुझ्याशी बोलतोय आणि तुझं लक्ष नाही माझ्या बोलण्याकडे. सगळं काय ऐकतो. ती त्याच्या चेहऱ्याला भुलली. रोहित विषयी बोलतोस. तरी माझ्या ना डोक्यात गेलाय तो. कशासाठी त्याचा इतका विचार करतोयस तू? हा, इतके दिवस आपण कुठल्या परिस्थितीत राहत होतो लक्षात आहे ना तुझ्या? काय ती राहण्याची जागा होती? वीज नाही, पाणी नाही. आता आठवलं तरी माझ्या अंगावर काटा येतोय. आता आलोय ना परत इथे, जरा आराम करूयात ना. तू सुद्धा आराम कर ना प्लीज. हेच 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 नको होतं मला. मला माहिती होतं इथे आल्यानंतर पुन्हा ती जुनी मिताली दिसायला लागेल म्हणून. तू त्या रोहित चा माझ्यावर कशाला काढतोयस? त्याला जे काही करायचं होतं ना ते त्यांनी केलेलं आहे. कळलं ना, आता इथे रागराग करून काहीही होणार नाहीये. आणि तुम्ही कितीही काही केलं तरी त्याचं काहीही करू शकणार नाही. मिताली, तुझ्या नवऱ्याला धीर देण्याच्या ऐवजी तो काय करू शकतो काय करू शकत नाही हे सांगतेस तू? तसं नाही अजय. नाही मिताली, बघशील तू. त्याला खूप शहाणा समजतो ना हा रोहित. माझ्या हात आणि ताईमध्ये भांडण लावायला निघाला होता. मला दिवस झाला ना त्यांनी असं धडा शिकवून ना पस्तावेल तो, पस्तावेल. सेवन एट फाईव. हॅलो, शिंदेंचं घर का? हा, मी माया देशमुख बोलतीये. काय म्हणताय? नाही, एक छोटस काम होत. विक्रम देसाईला तुम्ही ओळखता का? अहो, आपल्या अलिबागचाच आहे तो मुलगा, दिनकर माण्यांचा मुलगा, माहितीये का? नाही का? नाही, हा थोडी चौकशी करायची होती. बरं ठीक आहे, मी नंतर करते फोन. हा बर बर बर. आता कोणाला फोन करू? ताई. वा,
आता कसे छान दिसताय तुम्ही दोघही जण. नाहीतर काय अवतार करून घेतला होतास रे स्वतःचा आणि या मितालीचा देखील. काय झालं माझ्या कोणाशी बोलत होता? अगं अलिबागला माझ्या काही ओळखीची लोक आहेत, त्यांना फोन करून विचारत होते. बघत होते विक्रम देसाईचा काही ठाव ठिकाणा लागतोय का ते. आता हा विक्रम देसाई कोण? अगं मिताली असं काय करतेस? काल मी सांगितलं ना तुला, रोहितचं खरं नाव विक्रम देसाई आहे. ते विक्रमचं खरं रूप उघड केल्याशिवाय ना मी आता स्वस्थ नाही बसणार आहे. काही पण असं किती लोकांना फोन करणार? त्यांनी आपल्या हाती काही लागेल असं वाटत नाही मला. तो विक्रम आपल्या घरी येतो, तुला धमकावतो, तुला चॅलेंज करून जातो. हा त्याचा फाजील आत्मविश्वास आहे. अजून तो या माया देशमुखला नीट ओळखतच नाहीये. नाही ताई, त्यांनी स्वतःबद्दलचे सगळे पुरावे नष्ट केले. तो विक्रम देसाई आहे असं कोणी सिद्ध करू शकणार नाही हे त्याला माहितीये, आणि म्हणूनच तो घरी आला आणि तुला धमकावून गेला. नाही आता आपण एकच करायचं. काय? आपण त्याच्या मागावर आहे. त्याच्याबद्दलची सगळी माहिती, सगळे पुरावे आपण गोळा करायचे. बरोबर बोलतोयस तू अजय. रोहितच्या मागावरती राहायलाच हवं. चोराला असं खूप वाटत की आपण गुन्हेगार असल्याचा एकही पुरावा आपण मागे ठेवलेला नाहीये, पण तिथेच तो चुकत असतो. कदाचित हे सगळं केल्यावरती आपल्याला अर्जुन बद्दलचीही काही माहिती मिळेल. गुड, खूप इम्प्रूव्हमेंट आहे याच्या कंडिशन मध्ये. बीपी पण नॉर्मल झालाय. हो डॉक्टर, आणि ब्रीदिंग सुद्धा स्टेबल आहे आता. गुड. पण डॉक्टर हा अजूनही का बरा झाला नाहीये? बोन इंजुरी वगैरे काय आहे का? नाही नाही नाही, मला असं काय वाटत. मी याचे एक्सरे रिपोर्ट सगळे बघितले, अगदी नॉर्मल आहे. ऍक्सिडेंट झाल्यामुळे याला शारीरिक इजा नाही पोचली, पण जबरदस्त मानसिक धक्का पोचला. पण हा लवकरच त्या धक्क्यातून बाहेर येईल. पण डॉक्टर याची सगळी औषधं सुरू ठेवायची आहेत ना? औषधं ती सुरू ठेवा, आणि याला जरा बाहेर मोकळ्या हवेत फिरायला घेऊन जा. अशा पेशंटला त्याचा खूप फायदा होईल. ओके डॉक्टर. आणि हो, हा त्या सतत आर्याचं नाव घेत होता, तिच्याबद्दल काही कळलं का? नाही डॉक्टर, मी फार प्रयत्न केला पण काही कळालं नाही कोण आहे ही आर्या. ठीक आहे, तुम्ही याची काळजी घ्या आणि मी तुम्हाला काही मेडिसिन्स लिहून देतो, या माझ्या बरोबर. आर्या, अगं कुठे निघालेस? काय हे मावशी, तूच म्हणते ना बाहेर जाताना कोणाला टोकू नये म्हणून. म्हणूनच माणसाने बाहेर जाताना सांगायचं असतं की तो कुठे निघालाय, म्हणजे विचारायचा प्रश्न येत नाही. आता तुम्हाला सांग, तू कुठे निघालीस? अगं रोहितची औषध संपली, ती आणायला जाते. इतक्या उन्हात संध्याकाळी गेली तर नाही का चालायचं? नाही अगं मावशी, त्याची औषधं कालच संपली आणि तो ना अतिशय आळशी माणूस आहे. मग म्हटलं की मी स्वतःच घेऊन येते. ठीक चाल. आलेच मावशी. अरे कुठे गेले? रोहितची औषध आणायला. बघितलंस का आपली आर्या किती बदलली आहे? नाही खरंच रोहितची किती काळजी घ्यायला लागली ती. काल पण तिने जेवायचा किती आग्रह केला त्याला. यालाच प्रेमाची सुरुवात म्हणतात ग. आता त्या दोघांचा संसार सुखाचा झाला म्हणजे झाला. शेवटी काय, आर्याचं सुख तेच आपलं सुख. काय रेश्मा, याला व्हीलचेअर बसून कुठे घेऊन निघालीस तू? बाहेर नेते गार्डन मध्ये. अगं याला गार्डन मध्ये? याला गार्डन काय आणि रूम काय सगळं सारखंच.
अगं डॉक्टरांनी सांगितलं याला तर रोज बाहेर फिरवायचं, आता हळूहळू बरा होतोय तो. बरं ठीक आहे. अगं त्याच्या औषधं बरोबर घेतलीयस का? नाही अगं, इथेच तर आहे मी बाहेर. अगं असं काय करतेस? काही वेळा असे पेशंट बाहेर गेल्यावर वेगळंच रिॲक्ट करतात, उगाच रिस्क का घेतेस? तू असं कर, औषधं बरोबर घे. ठीक आहे, मी याची औषधं आणते, तू याच्यावर लक्ष ठेवा. हो आलेस. Excuse me, sister.